महापुरुषांचे विचार आत्मसात करणे गरजेचे, गोरखनाथ मदाळे यांचे प्रतिपादन. डॉक्टर आंबेडकर ग्रंथालयात सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ जयंती संपन्न. महापुरुषांचा विचार आत्मसात करणे गरजेचे असून त्यांनी सांगितलेल्या मार्गाने चालत राहिल्यास व्यक्तीचे जीवन सत्कारी लागेल, असे प्रतिपादन डॉक्टर आंबेडकर ग्रंथालयाचे ग्रंथपाल गोरखनाथ मदाळे यांनी केले. ते डॉक्टर आंबेडकर ग्रंथालयामध्ये सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंती आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते सचिन लोकरे यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पालिका सभापती राजू गुंदेशा हे उपस्थित होते. पुढे बोलताना मदाळे म्हणाले, स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांचे कार्य यांचे विचार आत्मसात करणे गरजेचे असल्याचे सांगितले. आज त्यांचे जे फोटो लागलेले आहेत, त्यांचं कार्य बघून लागलेलं आहे. त्या काळामध्ये जो आजचा जो काळ आहे, आज आपण सगळेजण शिकलेले आहे, स्त्रिया शिकले, सगळे वर्ग शिकलेले आहे. त्यामुळं आज आम्ही प्रत्येक गोष्टी वाचू शकतोय. त्यावेळेस वाचनाची सुद्धा म्हणजे एवढे काही सुविधा नसताना त्या पद्धतीची ती लोक घडलेले आहेत. तर ती का घडलीत, कसं घडलीत, तर त्यांचं जीवन त्यांनी संपूर्ण समर्पित केलं. बी ए झालेला माणूस एक स्वामी म्हणून त्याचा उगम होतोय. तर ते उगम होत असताना स्वामींचं म्हणजे ते त्याचं अगोदर नरेंद्र नाव होतं, तर त्यांचं जे जीवन जगत असते त्यावेळेस ते शिक्षणामध्ये घे ज्यावेळेस प्रवीणना मिळवत असताना विद्येची प्राप्ती झाल्यानंतर त्यांना आध्यात्मिकची प्राप्ती झाली त्याची. त्यामुळं आध्यात्मिक ज्ञान प्राप्ती झाल्यामुळं त्यांनी आध्यात्मिक मार्गाकडे वळले आणि त्यानंतर त्यांनी स्वामी झाले. हे महत्त्वाचा मुद्दा आहे. तर त्यांना ते शैक्षणिक दर्जा पूर्ण सोडावा लागला, कारण ही जनता जी आहे ती भरकट चालली आहे, धर्माच्या चुकीच्या पद्धतीनं मार्गाला चालली आहे. त्या धर्मामध्ये आणून त्या धर्माचं महत्त्व आपण जर पेरत गेलो तर त्या सगळ्या लोकांना त्या पद्धतीचं जीवन प्राप्त होईल. तर एक सांगण्याचं भावार्थ म्हणजे की या जाती म्हणजे दोनच जाती आहेत की एक स्त्री आणि पुरुष, यांच्याशिवाय जातच नाही. पण तो आम्ही आमच्या आमच्या पद्धतीनं आपल्या आपल्या वर्गवारीप्रमाणे एक जातीचं एक पगडा निर्माण केलेला आहे. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुधाकर माने व नारी शक्ती महिला अध्यक्षा राजश्री चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आणि 39 वर्षाचा कालखंड म्हणजे 16 ते 17 वर्षाचा, 16 ते 17 वर्षात त्यांची व्याप्ती एवढी वाढली की अमेरिका, इंग्लंड, जपान, जर्मनी आणि भारत एवढ्या देशांनी त्यांची दखल घेतली. त्यांचे वडील हायकोर्टाचे वकील होते, त्यांचे आजोबा सुसंस्कृत एका कॉलेजचे प्राध्यापक होते. अशा कुटुंबातून विवेकानंदांचा जन्म झालेला. त्यांची आई ना जन्माच्या पूर्वी एक स्वप्न पटेल होतं आणि त्यांच्या स्वप्नामध्ये विष्णू आले आणि त्यांना असा दृष्टांत झाला की तुमच्या पोटाला येणारा मुलगा त्याच प्रकारचा भव्य दिव्य असेल. आणि आईची खात्री झालेली होती की माझा मुलगा की भविष्य काहीतरी करेल असं त्यांच्या जे स्वप्नाचं ते त्यांच्या जे दृष्टा काढून नवीन विचारांची प्रेरणा देण्याचं काम या व्यक्तीने केलेलं आहे. आपण आज इथं जमलेले सर्व सुज्ञ वाचक मंडळी आहात, माझ्यापेक्षा जास्त अभ्यास तुमचा सर्वांचा आहे, त्यामुळे मी काही जास्त बोलत नाही. आणि राजमाता जिजाऊ आपण सर्वजण ऐकलं असणार, म्हणजे वाचलं असणार की जिजाऊ होत्या म्हणून शिवराय घडले. आणि हे खरंच आहे, त्या होत्या म्हणूनच ते घडले. एखाद्या स्त्रीनं जर मनात आणलं तर ती काहीही करू शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ. आणि बोलण्यापेक्षा मी कवितेतून जरा जास्तच बोलते. त्याच्या काळात स्वप्न स्वराज्याचे पाहिले, निजामाच्या काळात स्वप्न स्वराज्याचे पाहिले, जिथं चिकाटीच्या जोरावर छत्रपती शिवबाला घडविले. अशी शूर पराक्रमी जन्मली जिजाऊ, थोरवी तुझी मी किती गाऊ, थोरवी तुझी मी किती गाऊ. यावेळी या कार्यक्रमास आप्पासाहेब वंजारी, श्रीकांत सुतार, प्रभाकर पटाडे, माधुरी मिस्त्री, भाऊसाहेब मोरे, जितेंद्र बाबनावर, संगमेश नाईक यांच्यासह सहवाचक वर्ग उपस्थित होता.